नमस्कार मी सागर जोशी टी व्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज बातमी आहे पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यासंदर्भात तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे मला कुठे जायला आवडेल या पर्यायाला आता उशीर झाल्याचं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य आहे तर विधान परिषद आणि राज्यसभा निवडणूक आली की माझं नाव चर्चेत येतं असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे मी पदाच्या प्रतीक्षेमध्ये असल्याचं लोकांना आणि मीडियाला देखील वाटतं बीडमध्ये भाजपचं गाव चलो अभियान कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली होती आणि या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे या युतीमुळे युती नाही ही जे आता आमच्याबरोबर नवीन पक्ष तीन पक्षांचं जे सरकार आहे त्याच्यामुळं साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे की मला मतदारसंघच राहिला नाही त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात तर ह्या चर्चा आल्या आहेत त्याला मी काय करू शकत नाही असे आधी आलेले आहेत आणि आताही आलेले आहेत हे पण मला कुठे जायला आवडेल हा मुद्दा नाही आहे आता सध्या मला कुठे जायला आवडेल ह्या हा चॉईस ला विलंब झालेला आहे आता विषय असा आहे की माझ्या लोकांना जे फक्त बीड जिल्ह्यात सीमित नाहीत जे लोक माझ्यावर प्रेम करतात जिल्ह्याबाहेर एका उमेदीने माझ्याकडे पाहतात त्यांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्वाचा विषय आहे आणि बघू ईश्वराच्या कृपेने नगर नारायाच्या कृपेने त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले तर फार मोठी गोष्ट आहे माझ्या कोणती निवडणूक गेल्या पाच वर्षात आली अशी की ज्याच्यात माझं नाव नव्हतं सांगा बरं कोणतीही परिषद आली राज्यसभा आली त्या कुठल्याही निवडणुकीमध्ये माझं नाव नेहमी चर्चेला येतं त्याच्यामुळे मला याच्यात काही नाविन्य वाटलं नाही साहजिक आहे की अनेक वर्ष झाले मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं मीडियाला वाटतं किंवा अनेक विधान परिषदेचे सदस्य होऊन गेले राज्यसभेचे होऊन गेले त्या हिशोबाने लोक त्याचं नाव साहजिक माझं घेतात